गडकोटांची भ्रमंती करताना काय पाहावे या विषयावर दुर्ग अभ्यासक विनीत दाते यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. गडकोटांवर भटकंती जाण्यापूर्वी साऱ्यांनी अभ्यास करावा, नुसतीच भटकंती न करता निसर्ग संवर्धनासाठीही प्रयत्न करावेत असे आवाहन श्री दाते यांनी केले. इको फ्रेंडली क्लबच्या वतीने दमानी नगर येथील ज्ञानपीठ कम्प्युटरच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किल्ला म्हणजे काय हे उलगडताना श्री दाते यांनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची स्लाइडच्या माध्यमातून माहिती दिली. खंदक बुरुज, तटबंदी, तोफा मंदिर, मूर्ती तसेच किल्ल्यांवर असलेले शिलालेख छायाचित्रांमधून दाखविले. गडगोटांवर ट्रेकिंगला गेल्यानंतर कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी या संदर्भातील सूचनाही त्यांनी यावेळी केली. तीन प्रकारचे किल्ले महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आढळतात, गिरिदुर्ग, भूदुर्ग आणि जलदुर्ग. गिरिदुर्ग म्हणजे थोडं काय सांगायचं, डोंगरावर बांधलेला किल्ला, डोंगरावर उभा केलेला किल्ला म्हणजे गिरिदुर्ग. भूदुर्ग म्हणजे भुईकोट, जमिनीच्या सपाटीवर बांधलेला किल्ला म्हणजे भुईकोट. आणि जलदुर्ग म्हणजे समुद्राच्या मधोमध बांधलेला किल्ला म्हणजे जलदुर्ग. जिथं पाणी आहे सगळ्या बाजूनी समुद्राचं आणि मध्ये बांधल्या बेटावर तो जलदुर्ग. आता गिरिदुर्गाचे पण प्रकार आहेत. भाग्य समजू की महाराष्ट्रात जेवढे किल्ले, जेवढ्या प्रकारचे किल्ले आहेत तेवढ्या या पूर्ण भारतात कुठेही बघायला मिळत नाही. हे आपल्या महाराष्ट्राबद्दल गर्व आपल्याला पाहिजे की इथं बघा, इथं डचांनी किल्ले बांधले, फ्रेंचांनी बांधले, पोर्तुगीजांनी बांधले, केवढ्या लोकांनी इथे किल्ले बांधले. म्हणजे या भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं आहे की ज्या ठिकाणी एवढ्या लोकांना वाटलं की काहीतरी इथं इथे येऊन किल्ले बांधले पाहिजेत. म्हणजे सत्ता केंद्रच होतं थोडक्यात महाराष्ट्र. म्हणजे आपल्याला तो महाराष्ट्राबद्दल अभिमान पाहिजे, एक मेला असं जाणवलं पाहिजे की बाबा काहीतरी महाराष्ट्र माझा वेगळा आहे. सगळ्यांना किल्ले वगैरे बघण्याची खूप हौस असते, पण सगळेजण जातात, दोन तास चढतात, अर्धा तास सगळं काढतात, सेल्फी काढतात, फोटोज करतात आणि परत दोन तासांनी खाली उतरतात. पण ते हे ऑब्झर्व करत नाहीत की किल्ले कसे बघावे, हे किल्ला असाच का बांधला, हा किल्ला ह्याच डोंगरावरती का बांधला, तिथल्या पाण्याची साठवण कशी केली त्यांनी आणि किती कोरीव काम केलं त्यांनी, हे सगळं वैशिष्ट्य आपण किल्ल्यावरती गेल्यावरच बघता येतं. आणि आज आम्हाला इथं हेच कळालं की किल्ला कसा पाहावा. आणि किल्ल्यांमध्ये वेगवेगळ्या शिवरायांची महाराजांची जी प्लॅनिंग होती की शत्रूंना कसं कसं आपल्याला अडवता येतं, कुठं कुठं आपल्याला अडवता येतं, कशी तटबंदी असते, बुरुज कशाला म्हणतात किंवा चोर दरवाजा कशाला म्हणतात, एक फार छानशी एक मजेदार जे वर्कशॉप इथे झाला त्याच्यामुळे आम्हाला खूप सारं नॉलेज मिळालं. श्री विनीत दाते यांनी गडकोट किल्ल्याबद्दलची इतंभूत माहिती, की जे खाचा कळगे ज्याला आपण म्हणतो, की जेव्हा किल्ला पाहताना ज्या अडचणी येतात किंवा किल्ल्याचे काही शब्द माहिती नसतात, इथं फिरतो पण माहिती नसते, पण ती अचूक माहिती आजच्या या कार्यक्रमातून व्याख्यानातून दिली.